तू चल रहा पीछे जल्दी से, मेरे पीछे खड़ा था स्लो चलता है, फास्ट चलने से उठता क्या, फास्ट चलो ना फिर जय श्री राम। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, अरे हम तो राधे श्याम कहेंगे। सर 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 सियारा, सर 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 सियारा, राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे। राम मंदिर बना दिया है जन्मभूमि के स्थान पर, जन्मभूमि के स्थान पर हम तो भगवान लहराएंगे पूरे पाकिस्तान। राम मंदिर बना दिया है जन्मभूमि के स्थान पर हम तो भगवान लहराएंगे पूरे पाकिस्तान। आयोजक होते सर्व हिंदू मुंबई या मुंबई 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 म
राम लल्लाचं दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे. राम भक्त करोडो राम भक्त जे आहेत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांची त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा हा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे आणि 22 जानेवारीला सगळे लोक अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे. हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो.